नाही थोडा साहेब थोडा साहेब एक मिनिट काय काय आपल्या मांडायचंय म्हणजे नाही आपण निवेदनावर बोलू शकणार नाही आपला इतर काय मुद्दा असेल तर सांगा त्याला असं आहे की अध्यक्ष महोदय सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे की त्यांना जे वाटतं राज्याच्या याच्यामध्ये पण आपण निवेदनावर बोलू शकत नाही अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष म्हणून आम्हाला जर काही वाटत असेल त्यांनी म्हटलं तसं का तुम्हाला काही वाटत असं सांगा असं स्वतः मुख्यमंत्री म्हटले अध्यक्ष महोदय असं नाहीये मला त्यावर बोलण्याचा अधिकार आहे अध्यक्ष महोदय आपल्याला अधिकार नाहीये नियम 47 आपण वाचा आपल्याला पाहिजे असेल तर मी आता वाचून दाखवतो असं चालत नाही नियम 47 आपण वाचा नियम 47 आपण वाचा मंत्र्यास अध्यक्षांची परवानगी घेऊन सार्वजनिक दृष्टीने महत्वाच्या असलेल्या बाबींवर निवेदन करता येईल अशा निवेदनावर कोणत्याही चर्चा करण्यास परवानगी देण्यात येणार नाही चला पुढे घ्या पुढे घ्या उत्तर देण्याची तयारी आपण का नाही म्हणताय नाही नाही पण नियमात बसत नाही मला नियम पॉइंट ऑफ ऑर्डर नियमानुसार मला सभागृह चालवायचं असं नाही चालणार पॉइंट ऑफ ऑर्डर माझे अध्यक्ष असं नाही चालणार पॉइंट ऑफ ऑर्डर आहे अध्यक्ष महोदय असं नाही चालणार करता येणार रे तुम्हाला असा आवाज बंद करता येणार नाही विरोधकांचा असं कसं चालणार अध्यक्ष विरोधकांचा आवाज बंद करता येणार नाही तुम्हाला अध्यक्ष महोदय आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे अध्यक्ष महोदय बोलता बोललंच पाहिजे बसून घ्या मी आपल्या रुलिंग देतो बसून तर घ्या बसून तर घ्या बसून घ्या बसून तर घ्या बसून तर घ्या बसून तर घ्या बसून तर घ्या नाही नाही हे बघा ऐका ऐका माझं ऐका दोन मिनिटं ऐकून घ्या दोन मिनिटं ऐकून घ्या बसून घ्या बसून घ्या कोणत्याही सदस्याचा ह्या सभागृहात आवाज दाबण्याचा कुठच्याही प्रकार केला जाणार नाही हे मी या सभागृहाला आश्वासित करू इच्छित नंबर एक नंबर दोन मी आपल्याला नियम 47 वाचून दाखवला नियम 47 मध्ये निवेदन केल्यानंतर कुठची चर्चेला परवानगी द्यायला मला अधिकार नाहीये दोन नंबर तीन आपल्याला जर निवेदनावरती कुठची हरकत असेल अथवा सभागृहात चुकीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली असेल तर आपण योग्य आयोगांमार्फत पुढची कारवाई करू शकता आपण विशेष अधिकाराचा वापर करू शकता परंतु नियमबाह्य काम सभागृहात चालू देणं हे माझ्यासाठी शक्य होणार नाही